मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसीच्या शिष्टमंडळासोबतची सरकारची महत्वाची बैठक संपली. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सविस्तर आणि मुद्देसूद चर्चा झाली. खोटी कुणबी प्रमाणपत्र कुणालाही दिली जाणार नाहीत असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय. दरम्यान अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे आता उद्याच सरकारचं एक शिष्टमंडळ पुन्हा एकदा वडीगोद्री इथं जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेणार असून त्यांना उपोषण मागं घेण्याची पुन्हा एकदा विनंती करेल असंही भुजबळ यांनी म्हटलं. त्यामुळे लक्ष्मण हाके शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. थोडक्यात सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही, ते कुणबी दाखले असे असतील खोटे आम्ही तपासू, देणे तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार, त्याप्रमाणे मग कारवाई होईल. सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही. कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालती या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या सोबत आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत सविस्तर बैठक झाली. सर्व मुद्दे चर्चेले गेले. काही लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह सर्व प्रमुख ओबीसी नेते या बैठकीत उपस्थित होते. तर जरांगे यांच्या संदर्भात सुद्धा संयमित भूमिका यावेळेला मांडण्यात आल्याचं कळतं. एवढंच नाही तर पुणे आणि वडीगोद्रीला शिष्टमंडळ भेट देणार आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ उद्यालाच लक्ष्मण हाके यांची भेट घेईल आणि त्यांना उपोषण मागे घेण्याबद्दल औपचारिक विनंती करेल. या अधिवेशनात आरक्षणावर चर्चा करण्यात येईल आणि अधिवेशनामध्ये मराठा आणि ओबीसी नेत्यांसह सर्व संबंधितांची एक बैठक आयोजित करण्यात येईल आणि यात परस्पर सहमतीनं तोडगा काढण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल असंही यावेळी निश्चित करण्यात आलंय. मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल. तिकडे मनोज जरांगे पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांच्यासह छगन भुजबळ यांच्यावर चांगलेच घसरले. हाके किती जातीयवादी आहेत हे आज उघड झाल्याचं जरांगे म्हणाले. ओबीसी नेते स्वतःचा स्वार्थ बघत असून लक्ष्मण हाके मराठा समाजाची राख करायला निघाल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबीसी आंदोलनाला भुजबळ सगळं पुरवतात, भुजबळ यांना राजकारणातून उठवणार अशी धमकीसुद्धा जरांगे यांनी दिली. दरम्यान जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर लक्ष्मण हाके यांनी सुद्धा उत्तर दिलंय. दरम्यान प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागण्या काय आहेत या 9 दिवसाच्या उपोषणानंतर सरकारसमोर औपचारिक मांडण्यात आलेल्या त्यावर एक नजर टाकूयात. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं दिलं पाहिजे. कुणबी नोंदींच्या बद्दल एक श्वेतपत्रिका काढा, सगळे सोयऱ्यांची व्याख्या स्पष्ट करा, अध्यादेशाबद्दल सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी. एवढंच नाही तर ओबीसी आरक्षणाचा कोटा कमी करू नका असंही लक्ष्मण हाके यांनी आपल्या भूमिकेत मांडलंय. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्यानंतर दिलेली प्रमाणपत्रं रद्द करा. ओबीसींचं 29% आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आणि तेसुद्धा सरकारनं लेखी स्वरूपात मान्य केलं पाहिजे. ओबीसी आणि सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी अशीही लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या उपोषणाच्या माध्यमातून ओबीसी समाजाची मागणी आहे.
म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले नावाच्या पुढं कू नावाच्या मागं कू इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? मराठा डबल ताकदीने पडला. आता जे बाजूला काही रुसून काही नाराजी कोणी कोणाला दुखवल्यामुळं बोलल्यामुळं नेते पण लांब होते, ते नेते सुद्धा जवळ आले आणि नेत्यांनाही आव्हाने. तुम्ही जर नाही आले तर नजरेतून उतरताना मराठ्यांच्या आता हे कुठे द्या, मी खेटाल खांबेरी त्यांना याम द्या काय एक यायची पठ्ठ्याने बारे आणि मी नाही हटत. बरं, मी आता हटतच नाही आणि गाव खेड्यात कुठं जातीवाद पुसरून देत नाही. मराठ्याला सांगतो शांत राहायचं. लई येत उतार आलाय बघा ना किती गोळा झालते. आता तिनेच गोळा केली ती, दुसऱ्या दोसेत देत नाही आम्ही, अजिबात देत नाही. शो गोळा करतोय फोन लावून, तुम्ही जा गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तीड निर्माण करा, तेव करतोय हे सगळं. नसतं असं हटकून आंदोलन असतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं, ही पद्धत एक आंदोलनाची. गेले 7-8 महिने आम्ही शांत बसलो, आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो. जरांगे तुम्ही संविधानिक मार्गानं आंदोलनं तुमची चालली होती आम्ही पाहत होतो, पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, हॉटेल जाळली, घरं जाळली लोकप्रतिनिधींची, आणि जरांगे जातीयवाद नक्की कोण करतय? येवलेवाल्याला दोन जोड भेटले आणखी शाळा करतो. तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव, तू किती पळतो बघतो मी. तो आहे म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला, आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरी तो आमच्या आमच्यात लावून देतो. गाव खेड्यात आम्ही एक घेत, लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बदमी झालं असत, पाठबळ देते त्याला. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना? तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? या महाराष्ट्रातला ओबीसी विजयंती एसबीसी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी जर स्वाभिमानाला मत दिलं, जरांगे येणारा काळ ठरवेल फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय. समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एक झुटीनं सावध राहा, आपल्या ओरिजिनल नोंदी हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण बोगस आरक्षण का? तिथे मंडळ कमिशन फक्त 14% आरक्षण दिले. म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले नावाच्या पुढं कू नावाच्या मागं कू इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का?